एक सुंदर विचार, माणसाचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, पण विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या चिल्ल्या होतात. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, पण एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर मानायला शिकलं पाहिजे. नुसतं स्वार्थासाठी जगणं सोडून दिलं पाहिजे. जिथं चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे सन्मान नाही तिथे थांबू नका. उशिरा मिळालेले सत्य हे कुलूप तोडल्यानंतर चावी मिळाल्यासारखे असते. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्वाचं असतं. कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे. किती ताणायचं आणि कधी नमत घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे. किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे. कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणवलं तर आयुष्य नंदनवन आहे. कुठे कधी किती काय केव्हा कसं याचा समतोल साधता आला तर आयुष्य खूप सुंदर आहे. काही माणसं लाखात एक असतात, काही लाखाकडे काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान, आणि भान म्हणजे कधी काय करू नये याचे ज्ञान. दुःख घेऊन आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन, कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार, स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणे म्हणजे सहानुभूती, आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते, ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. सुख म्हणजे नक्की काय याचं उत्तम उदाहरण भरलेलं घर आणि एकमेकांची साथ आहे.